ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या काळात काही विशेष राशींवर देवी धनलक्ष्मीची कृपा राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्या लोकांना नवीन नवीन संधीही चालून येतील. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? 12 राशींपैकी कोणत्या राशींचं नशीब उजळणार आहे? चला जाणून घेऊयात, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. या सप्ताहात बुधाचा राशीपलट होणार आहे. ग्रहस्थिती अशी की गुरु आणि हर्षल मेष राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ शुक्र प्लुटो आणि बुध मकर राशीत. शिवाय 19 फेब्रुवारीला बुधानं कुंभ राशीत प्रवेश केलाय. त्याची युती रवी आणि शनी यांच्याशी होणार आहे. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचं भ्रमण वृषभ मिथून कर्क आणि सिंह राशीतून राहणार आहे. मंगळवारी जी आहे एकादशी, बुधवारी प्रदोष व्रत आणि भीष्मद्वादशी, गुरुवारी गुरु पुष्यामृत योग, तर शनिवारी माघस्नान समाप्ती आहे. अशा परिस्थितीत या आठवड्यात काही राशींवर धनलक्ष्मी देवीची कृपा राहणार आहे. या लोकांना नवीन नवीन संधी चालून येणार आहेत. त्यानुसार 12 राशींचं राशी भविष्य आपण बघणार आहोत. पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींना मोठं यश मिळणार आहे. हाती घ्याल ते तडीस न्याल अशी परिस्थिती राहणार आहे. चांगल्या बातम्या कानावर पडतील. धनलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद सुद्धा घेता येईल. घराच्या सजावटीकडे जास्त लक्ष दिलं जाईल. एखाद्या कार्यक्रमाचं आयोजनही होईल. त्यानिमित्तानं घरातील लोकांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. परीक्षांचे निकाल मनासारखे लागणार आहेत. नोकरीत नवीन संधी मिळणार आहे. सुखसोयी वाढवून मिळतील. मेष राशीसाठी रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार हे दिवस चांगले मानले गेलेत. त्यानंतर दुसरी राशी आहे वृषभ राशी. मिकल ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहणार आहे. सप्ताहाची सुरुवात उत्साहानं होणार आहे. महत्वाचे प्रकल्प हाती घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण होणार आहेत. लोकांचे चांगले सहकार्य सुद्धा या काळात प्राप्त होऊ शकतात. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल. मौज मजा करण्यासाठी वेळ मिळेल. जवळच्या प्रवासाचाही योग आहे. नातेवाईक भेटतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळं होईल. व्यवसायात अनुकूल स्थिती राहणार आहे. फार मोठी गुंतवणूक करताना खबरदारी मात्र घेण्याचा सल्ला दिला जातोय. नोकरीत कामाचं स्वरूप बदलेल. उच्च पद प्राप्त होऊ शकतं. वृषभ राशीसाठी रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार हे दिवस चांगले असतील. त्यानंतर मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्ती व्यवसायात सतत व्यस्त असतील. मालाची विक्री चांगली होईल. हाती पैसा खेळता राहील. काहींना प्रवासही घडू शकतो. मौज मजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल. आपल्या समोरील अनेक अडचणीही दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंधही राहतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामं ऐरणीवर येतील. थोडे प्रयत्न केल्यास कामे होतील. आवडते पदार्थ ताटात दिसतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. बाजारपेठेचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल. मिथुन राशीसाठी सोमवार, मंगळवार, बुधवार हे दिवस चांगले आहेत. त्यानंतर कर्क राशी. कर्क राशीसाठी या सप्ताहाची सुरुवात उत्साहाने होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. धनलक्ष्मीची कृपा कर्क राशींवर राहील. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील आणि जातीलही. महत्वाची कामं थोड्याफार प्रयत्नात यशस्वी होतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. कुणी आपल्या मोहाच्या जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न करेल. कर्क राशीसाठी रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे दिवस चांगले आहेत. त्यानंतर सिंह राशी. सिंह राशीसाठी ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. नोकरीत सतत व्यस्त राहाल. नवनवीन संधी चालून येतील. कामाचा ताण सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्नही करेल. त्या दृष्टीनं थोडं सावध राहावं. लगेच हुरडून जाऊन निर्णय घेऊ नये. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. घरातील कामाकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला ज्योतिषशास्त्र देत आहे. घरातील एखादी जबाबदारी पुढाकार घेऊन पार पाडावी. सकारात्मक पद्धतीनं विचार करावे. सिंह राशीसाठी रविवार, सोमवार, शनिवार हे दिवस चांगले असतील. त्यानंतर कन्या राशी. भाग्याची चांगली साथ कन्या राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे. समाजात तुमचा मान वाढेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हा. मुलांशी संवाद ठेवावा. त्यांच्या संगतीकडे लक्ष द्यावं. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणं होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. घरी पाहुणे मंडळी येतील. धनलक्ष्मी देवीची कृपा कन्या राशींच्या व्यक्तीवर राहणार आहे. काहींना भेटवस्तूही मिळतील. एखादं काम चुटकीसरशी होऊन जाईल. जवळच्या मित्रमैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल.
त्यानुसार मन आनंदून जाईल. आवडते छंद जोपासण्यासाठी थोडा वेळ द्यावा. कन्या राशीसाठी रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे दिवस चांगले असतील. त्यानंतर तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांना या सप्ताहाच्या सुरुवातीलाच काही अडचणी असतील, मात्र त्या फार काळ टिकणार नाहीत. अनपेक्षितपणे कुणाची तरी मदत मिळेल आणि आपली अडचणीही दूर होईल. काहींना पर्यटनाची संधी मिळेल. समाजात तुमचा गौरव होईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. नोकरीत मोठी संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. सुखसोयी वाढवून मिळतील. घरात खेळीमेळीचं वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचं आयोजनही केलं जाईल. विविध मार्गांनी तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. शिवाय सतत लोकांच्या संपर्कात यावं लागेल. तूळ राशीच्या व्यक्तींना मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार हे दिवस चांगले आहेत. त्यानंतर वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना एखाद्या उलाढालीतील मोठा फायदा होऊ शकतो. नवीन प्रयोग करून पाहिले जातील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत अनुकूल बदल होऊ शकतात. काहींना उच्च पद प्राप्त होऊ शकतं. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. भाग्याची चांगली साथ या काळात मिळणार आहे. काहींना प्रवास घडून येतील. वृश्चिक राशीच्या व्यक्ती सामाजिक कार्यात आघाडीवर राहतील. घरी पाहुणे मंडळी येण्याची ही संधी आहे. याचबरोबर वृश्चिक राशींच्या लोकांसाठी रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे दिवस चांगले राहतील. त्यानंतर धनुराशी. धनलक्ष्मीची कृपा धनुराशींच्या व्यक्तींवर राहणार आहे. विविध मार्गांनी धनुराशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती होऊ शकते. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होणार आहे. अचानक धनलाभही होऊ शकतो. आपले बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरू शकतात. सुरुवातीला मनात काही शंका असतील, मात्र त्याचं निरसन होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांच्या यशामुळे आनंदही वाटेल. सामाजिक कार्य करणाऱ्यांचा गौरव होईल. शिवाय धनुराशींच्या व्यक्तींना सतत व्यस्त राहावं लागेल. भविष्यातील योजनांची आखणी करण्यासाठी वेळ काढावा. धनुराशींच्या लोकांना सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार हे दिवस चांगले राहतील. त्यानंतर मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींसाठी सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. मात्र मकर राशीच्या व्यक्तींनी फार बेफिकरीने वागू नये. अनेक जण तुमच्या उत्साहाचा रसभंग करण्यासाठी प्रयत्न करतील. फार दगदग होईल. अशी कामे अंगावर ओढून घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. काहींना अचानक धनलाभही होऊ शकतो. मौज मजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. जवळच्या लोकांच्या सहवासात मन रमेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसादही मिळू शकतो. विवाह इच्छुकांसाठी अनुकूल काळ ठरू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींना रविवार, बुधवार, गुरुवार हे दिवस चांगले राहतील. त्यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्ती नोकरीत सतत व्यस्त राहतील. कामानिमित्त प्रवास घडून येईल. एखाद्या प्रकल्पासाठी गरजेपेक्षा जास्त वेळ घ्यावा लागेल. घरात एखाद्या कार्यक्रमाची लगबग राहील. खर्चाचे प्रमाणही वाढते राहील. कामाच्या नादात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला ज्योतिषशास्त्रानुसार दिला जातोय. आराम आणि आहार याकडे लक्ष द्यावं. प्रेमात सफलता मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ ठरणार आहे. आपल्या बोलण्याचा मान राखला जाईल. शिवाय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कुंभ राशींच्या व्यक्तींना रविवार, सोमवार, मंगळवार हे चांगले दिवस राहतील. त्यानंतर मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात ग्रहमानाची एकंदरीतच अनुकूलता आपल्या बाजूने राहणार आहे. व्यवसायात चांगली परिस्थिती राहणार आहे. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. जवळच्या प्रवासाचे योगही येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. बाजारपेठेचा अभ्यास करून महत्वाचे निर्णय घ्यावे. आर्थिक प्राप्तीचं प्रमाण समाधानकारक राहणार आहे. भेटवस्तू आणि विविध प्रकारचे लाभही होऊ शकतात. मुले प्रगती करतील. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील. मीन राशीसाठी रविवार, सोमवार, बुधवार हे दिवस चांगले असतील. तर ज्योतिषशास्त्रानुसार या 12 राशींपैकी काही विशेष राशींवर देवी धनलक्ष्मीची विशेष कृपादृष्टी राहणार आहे. या व्यक्तींना नवीन नवीन संधीही चालून येणार आहे. ही संपूर्ण माहिती ज्योतिष विशारद विजय देशपांडे यांच्याकडून मिळाली आहे. कोणतंही ज्योतिषीय कार्य करण्याआधी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.